कोरोना मुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा औचित्य साधून दिव्यांग कल्याण संस्थेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शीत तसंच विक्रम राजाभाऊ कदम देवराम बोरगुडे यांनी नांदगाव कोळी या गावात केळी आणि बिस्किटांचं वाटप केलं. दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था नेहमीच दिव्यांगांचा उद्धार करण्याकरता कार्यरत असते. याची प्रचिती 2 एप्रिल 2020 रोजी गुढीपाडवा व मराठी नववर्षाचं औचित्य साधून घेतलेल्या सामाजिक उपक्रमात दिव्यांग कल्याण संस्थेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शीत, विक्रम राजाभाऊ कदम, देवराम दुर्गुडे हे आदिवासी वस्ती व पाड्यांवर जाऊन संस्थेच्या वतीनं गरजू आणि निराधार लोकांना विविध प्रकारची मदत करीत असतात. कोरोना काळात किराणा किट वाटप, आरोग्य सुविधा तसंच लसीकरण शिबिर व विविध योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला. आज 4/3/2022 आजचा वार शनिवार. आज गुढी पौर्णिमानिमित्त मुलांना खाऊ बिस्किट व चिक्या आम्ही वाटप केले गुढी पौर्णिमानिमित्त. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी चेतन ठाकरे, त्र्यंबकेश्वर.